पहा वा विठ्ठल जीवे भाव आपण आहोत सावंतवाडी शहरातल्या विठ्ठल मंदिराच्या इथे. ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलेल्या या विठ्ठल मंदिराला तब्बल 298 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अगदी 17व्या शतकामधलं हे विठ्ठल मंदिर, या विठ्ठल मंदिराचा इतिहास, या विठ्ठल मंदिराबद्दलची माहिती आपण घेणार आहोत खास आषाढी एकादशीच्या निमित्तानं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं अनेक वारकरी, अनेक विठ्ठल भक्त हे पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात. मात्र सावंतवाडीतलं प्रति पंढरपूर असणाऱ्या या विठ्ठल मंदिरात आज आपण आलो आहोत आणि इथल्या इतिहासाची, इथल्या विठ्ठल मंदिरातल्या विविध गोष्टींची माहिती आपण या निमित्तानं जाणून घेणार आहोत. नभी असं म्हणती भिडणारा कळस, त्यावर पथकणारी पताका आणि हा असणारा समोर गरुड प्रवेशद्वारावरचा, अशी रचना या विठ्ठल मंदिराची आहे. ज्यावेळी आपण विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो, हा प्रवेश करत असतानाच आपल्याला ज्या संत महंतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश, उपदेश हा समाजाला दिला, त्या सर्व संतांचे आपल्याला या ठिकाणी मूर्त्या पाहायला मिळतात. संतांची ओळख ही देवालयात प्रवेश केल्यानंतरच येणाऱ्या भक्तांना होताना दिसते. हरिनाम विना सप्ताह हा या ठिकाणी सुरू आहे आणि अखंड नामजप हा विठुरायाचा या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. भक्त पुंडलिकाची कथासुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पुतळा हा पाहायला मिळतो. कारण अगदी 16व्या शतकात ज्यावेळी हिंदू धर्म संकटात होता, त्यावेळी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला धर्म वाचवण्यासाठी, हिंदू धर्माची पताका देशात फडकवण्यासाठी प्रयत्न केले होते. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर पाहतोय तर हरिनाम विणा सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी जे विठ्ठलाचे भक्त आहेत ते नामजपात तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळी आपण मंदिरामध्ये येतो, ह्या मंदिराची एक विशेष खासियत म्हणजे अगदी या बाजूला बघितलं तर श्री गणेशाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. गणेशाची मूर्ती आहे इथे, श्रीदेव शंकराची मूर्ती आहे, सूर्यनारायणाचं देखील या ठिकाणी मंदिर आहे आणि देवांचंही, असे चार देवालयंसुद्धा या मंदिरात पाहायला मिळतात. एवढंच नाही तर सर्व संत, मग कोकणातले होऊन गेलेले संत असतील, महाराष्ट्रात होऊन गेलेले संत असतील, त्यांच्या मूर्त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. संत रामदास असतील, संत स्वयंवाद आंबिये असतील, परमपूज्य टेंबे स्वामी महाराज असतील, यांच्यापासूनच अगदी विणाबाई, सखूबाई, बहिणाबाई, ज्यांनी विठ्ठल भक्तीचा महिमा हा देशभरात, जगभरात पोचवला, अशा संतांच्या मूर्त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्यावेळी आपण मंदिरामध्ये पुढे जातो, त्यावेळी अजूनही जी विठ्ठल भक्ती आहे, देवभक्तीचा संदेश ज्या संत महंतांनी दिला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला धर्म वाचवण्यासाठी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली, त्या शिवाजी महाराजांचं देखील चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तसंच श्री स्वामी समर्थांची देखील चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे जे चित्र आहे ते अगदी 200-250 वर्षापूर्वींची चित्र आहेत. त्यावेळी जे सुतार म्हणून एक ख्यातनाम चित्रकार होते, त्यांनी ही चित्र या ठिकाणी केली आणि नंतरच्या काळात आमच्याच कोकणातले, आमच्या सावंतवाडीचे जगप्रसिद्ध चित्रकार दादा मालवणकर यांनी ही चित्र पुन्हा एकदा नव्यानं आपल्या पिढीसमोर आणली. ही चित्र आपण या ठिकाणी पाहतो तर स्वतः शिवाजी महाराज आपल्याला या ठिकाणी दिसतात, बाजूला रामदास स्वामी आणि संत तुकाराम आणि इतर सर्व देवदेवतांची चित्र आहेत या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि या बाजूला अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळी आपण मंदिरात प्रवेश करतो, समोरच विठ्ठलाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रति पंढरपूर असणाऱ्या सावंतवाडीमध्ये ज्यावेळी आपण येतो, त्यावेळी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी अनेक भक्त हे येत असतात. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं 7 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे, हरिनाम विना सप्ताह सुरू आहे. गाभाऱ्यात सुद्धा आपण जाणार आहोत, कारण अगदी मी म्हटलं तसं तब्बल 298 वर्ष या मंदिराला झाली. मध्यंतरी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी 130 फुटांचा कळस, जो असं म्हणतात भिडतोय, हा कळस याच ठिकाणी उभारला गेला. कुठलेही इंजिनियर त्यावेळी प्रख्यात नसताना, मशिनरी नसताना, आता ज्या पद्धतीनं अत्याधुनिक यंत्रणा आल्यात त्या नसताना, त्यावेळी केवळ 13 ते 14 लोकांच्या
जोडीनं आणि केवळ विठ्ठल भक्तीच्या नामानं 130 फुटांचा हा कळस जो संपूर्ण सावंतवाडीतनं दिसतो असा कळस या ठिकाणी उभारण्यात आला आहे. आपण जर इथे पाहिलं तर मंदिरात जेव्हा आपण येतो त्यावेळी विठ्ठल रखुमाईची ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पाषाणावर देवालयाची स्थापना कधी झाली याचा उल्लेख केलेला आढळतो. याच ठिकाणी 1725 सालामध्ये इसवी सन 1725 मध्ये ह्या देवालयाची स्थापना केली गेली आणि एक विठ्ठल भक्तीचा जो विचार आहे तो सावंतवाडीकरांमध्ये रुजवला गेला. आणि याबद्दलच बोलण्यासाठी आमच्यासोबत एक विठ्ठल भक्त आणि इथल्या समितीचे एक सदस्य नंदू शिरोडकर आपल्यासोबत आहेत. प्रतिपंढरपूर म्हणून खरं तर सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरची एक वेगळी ओळख आहे आणि अनेक विठ्ठल भक्त हे आषाढी कार्तिकेला इथे येत असतात आणि मोठा उत्सव होतो. आज अनेक जण पंढरपूरला जात आहेत पण सावंतवाडीकरांचं हे पंढरपूर आहे, हीच चंद्रभागा सावंतवाडीकरांची इथे आहे. तब्बल 298 वर्ष या मंदिराला होत आहेत. तर या मंदिराबद्दल काय इतिहास आहे, या मंदिराबद्दलची तुमची काय माहिती आहे? नमस्कार. आज कोकण सात लाईव्हच्या माध्यमातून या मंदिराची थोडीफार मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. ज्यादातर माहिती सर्व माहिती गवसाहेबांनी दिलीच आहेत पण थोडीफार आता थोडाफार इतिहास ह्या मंदिराचा इतिहास थोडाफार असं माझ्या ऐकिवात आल्या त्याप्रमाणे खाली पाडगावकरांची एक समाधी आहे, ते सुद्धा एक विठ्ठल भक्त होते आणि त्यांच्या संकल्पनेतून काहीतरी त्यांनी एक साक्षात्कार झाला. त्यांच्याकडे एक मूर्ती आली, मूर्तीची नंतर माझ्या मते राजेशाहीची असताना इकडे काहीतरी मूर्तीची स्थापना झाली आणि त्यावेळीसुद्धा पंढरपुराप्रमाणेच इकडे चंद्रभागा कशी आहे तसंच हा मोती तलावसुद्धा संपूर्ण असं त्याचं पाणी पायथ्याशी होतं असं थोडंफार आख्यायिका सांगितली जाते. त्याप्रमाणे हे प्रतिपंढरपूर झालं. नंतर इकडे माझ्या मते रोग भटजी म्हणून होते, रोग भटजीनीसुद्धा त्यांनी मग या थोड्या मंदिराची पूजा करायची. नंतर माझ्या मते राजे असताना त्यांनी शिवरामराजे ना त्यांचे पूर्वज असताना त्यांनी या मंदिराची थोडीफार उभारणी केली आहे आणि तसा उल्लेखसुद्धा आपल्याला गेटवर दिसतो आहे. म्हणजे इंजिनियरचा परुळेकर म्हणून इंजिनियर आहे, त्यांनी या पुढे पण कन्स्ट्रक्शन केलं असं धर्मशाळासुद्धा म्हणून एक त्यावेळी एक सबनीस बांधली आहे. असे थोडाफार इतिहास आहे. कालांतराने माझ्या मते 1984 मध्ये भाऊ मसरकर नाईकडे थोडाफार तो साक्षात्कार झाला, ते विठ्ठलाशी बोलायचे आणि त्याने त्याबद्दलचे बरेच अनुभव त्यांच्याच भक्ताने एका पुस्तकामध्ये ते नोंदीसुद्धा आहे. त्या नोंदीनुसार त्यांनी 1984 साली या मंदिराची जीर्णोद्धार करण्यात आला. बऱ्याच सावंतवाडीचे जे व्यापारी होते उदाहरणार्थ बांदेकर, कोरगावकर, रेडकर असं जे काही व्यापारी होते त्यांनी थोडाफार हात लावून ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. याच्यात शशीनेवगीचा सुद्धा सहभाग जास्त होता. शशीनेवगीनेसुद्धा माझ्या मते भाऊ मसूरकरांचा भक्त होता, त्यालासुद्धा काही अनुभव आहे याची नोंद त्या पुस्तकात आहे. त्यानंतर असं काही आणि ह्या सप्ताहाचीसुद्धा नोंद झाली आहे ना, त्याच्याबद्दल थोडीफार अशी एक आख्यायिका आहे. ज्यावेळी काही ते प्लेगची साथ काय ते संपूर्ण भारतभर चालू होती आणि सावंतवाडीसुद्धा प्लेगचा अभाव होता, त्यावेळी इकडच्या काही व्यापाऱ्यांनी नावं कोणाची एक्झॅक्ट काय त्याची नोंद मिळत नाही आहे पण व्यापाऱ्यांनी एक साकडं केलं की हे प्लेगची साथ ही लवकर ह्याचा नाही नष्ट होऊन दे, आम्ही तुझा उत्सव साजरा करू. आणि त्याप्रमाणे माझ्यामध्ये थोडंसं प्लेगची साथीचं प्रमाण कमी होत गेलं आणि त्यानंतर ही हा उत्सवाला सुरुवात झाली आहे. पहिल्या 7 दिवस विणा सप्ताह घेऊन ते हळूहळू स्टेप बाय स्टेप बाय सुरू केलं. आता थोडाफार ही नवीन कमिटी आली आहे, नवीन माणसं आली आहेत, प्रत्येकाचे विचार बदलले आहेत, त्यामुळे ह्या उत्सवाचा जरा थोडा उत्साह वाढत. त्याप्रमाणे इकडे कार्तिक स्नानसुद्धा हा उत्सव साजरा केला जातो. रोज माझ्या मते कार्तिक महिन्याच्या अगोदर 15 दिवस सकाळी 6 वाजता आपल्याला माहिती असणार पांडुरंगाला दही दूध पंचामृतीने स्नान करून सगळं भाग म्हणजे त्याप्रमाणे अभंग रचनासुद्धा असतात, अभंग रचनेचा वापर करून साजरी केली जाते. आणि थोडंफार सध्या थोडंसं भाऊ मसूरकरबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर त्यांनी साक्षात्कार झाल्यानंतर इकडे त्रिकाल हवन म्हणून असतं, सकाळ दुपार रात्री श्रीसूक्त अथर्वशीष त्यानंतर माझ्यामध्ये शिवसुख महिमा बरेच काही आहे त्याबद्दल त्याचं त्रिकाल चालू असतं. याचं थोडंफार देखभाल माझ्या मते ठाकूरसाहेब करतात, सुभेदार साहेब करतात, मसूरकर परिवार करतो, ह्या सहभाग असतो. आणि आज हा सप्ताह 20 तारखेपासून सुरू झालेला आहे. 20 ते 27 सप्ताह असेल. 28 ला काहीतरी असं महाप्रसाद असतो, हा अळूचा महाप्रसाद असतो म्हणजे आम्ही मोठे टोप करून खातो. ह्या महाप्रसादाला एक वेगळीच टेस्ट म्हणा किंवा त्याला एक चव असते आणि हा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भक्त लांबून लांबून येतात
आणि त्या प्रसादाचा. आणि ह्या काळात जो कोणी पांडुरंगाची सेवा करतो त्याच्या त्याची म्हणजे मनोकामना पूर्ण होते. त्यामुळे मी सर्व भक्तांना मी विनंती करतो या सप्ताहात सामील होऊन आणि 29 तारखेला माझ्या आषाढ एकादशीला सुद्धा आपण पांडुरंगाची सेवा करून श्री सेवेस पात्र व्हा असे मी कमिटीतर्फे सगळ्यांना मी आवाहन करतो. आज आषाढी एकादशी निमित्त मोठा उत्सव सावंतवाडीत होतो. प्रति पंढरपूर असणाऱ्या या विठ्ठलाला अभ्यंग स्नान असेल किंवा याची पूजा असेल, गेली अनेक वर्ष तुम्ही करता, काय सांगाल? ही पूजा करत असताना तुम्हाला नेमकं कसं वाटतं? कारण ज्यावेळी पंढरपूरचा विठ्ठलाची पूजा करण्यासाठी अनेक जण आसुसलेले असतात आणि प्रति पंढरपूरचा विठ्ठलाची रोज पूजा करण्याचं भाग्य हे तुमच्या नशिबात आहे, काय सांगा? त्याबद्दल काय सांगणार, नशिबात आहे त्याप्रमाणे आपला हा योग आलेला आहे, त्याप्रमाणे आपलं ते चालू आहे सेवा. सुद्धा गेली अनेक वर्ष या ठिकाणी विठ्ठल भक्तीमध्ये अगदी त्यांच्या वडिलांपासूनची परंपरा आहे आणि आता त्यांचा मुलगासुद्धा या ठिकाणी त्यांची परंपरा पुढे घेऊन जातो आहे. असं हे सावंतवाडीचं प्रति पंढरपूर असणारं विठ्ठल मंदिर, याला जवळजवळ 298 वर्षांची परंपरा आहे. 298 वर्षापूर्वीचं हे मंदिर जीर्णोद्धार करूनसुद्धा आता अनेक वर्ष या ठिकाणी होत आहेत. अशा ह्या विठ्ठल मंदिराबद्दल, विठ्ठल रखुमाई मंदिराबद्दल विशेष करून, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं असं एक मंदिर, 130 फूट उंच असणारा कळस हा या विठ्ठल मंदिराचा खरोखर असं एक दैविकदृष्ट्या एक असलेलं स्थान आहे. आणि खरोखरच त्या काळातसुद्धा कशा पद्धतीनं ह्याची रचना केली गेली असेल, कोणत्याही प्रकारची मशिनरी नसताना केवळ विठ्ठल भक्तांच्या साथीनं हा कळस त्यावेळी उभारला आणि आज हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आहे. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव आणि तुकाराम या संतांनी विठ्ठल भक्तीचा जो महिमा संपूर्ण जगासमोर ठेवलेला आहे, हा महिमा आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण वारकरी संप्रदाय असेल, संपूर्ण विठ्ठल भक्त असेल हे जपताना पाहायला मिळतात. अनेक जण पंढरपूरची वारी करतात, मात्र ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ते या प्रति पंढरपुरात येऊन लीन होतात, विठ्ठल भक्तीत या ठिकाणी मग्न होताना पाहायला मिळतात. असं हे सावंतवाडीचं विठ्ठल मंदिर, सावंतवाडीचं विठ्ठल रखुमाई मंदिर संपूर्ण कोकणामध्ये एक आदराचं आणि एक धार्मिक स्थान असणारं एक मोठं देवस्थान पाहायला मिळतं आहे.